नमस्कार, मी रोहिणी वाघ, प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटरची संचालिका. प्रयास लर्निंग आणि थेरपी सेंटर हे स्पेशल मुलांवर काम करतं, म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आमच्याकडे विविध थेरपी आहेत. मी स्पेशल एज्युकेटर आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे स्पेशल एज्युकेशनमध्ये आणि गेल्या 15 वर्षापासून ह्या विशेष गरजा असलेल्या, म्हणजे ज्या मुलांचे विकासाचे टप्पे व्यवस्थित पार होत नाही आहेत, ज्यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित नाही आहे, अशा मुलांवर काम सुरू केलेलं आहे. प्रयास लर्निंग अँड थेरपी सेंटर हे 6 महिन्यापासूनच्या मुलावर काम सुरू करतं, म्हणजे मूल पालथं पडत नाही आहे, मान धरत नाही आहे, बोलत नाही आहे, किंवा शाळेमध्ये त्याच्या काही वाचन लेखन समस्या आहेत, तर अशा मुलांवरही काम केलं जातं. आमच्याकडे सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व, लर्निंग डिसॅबिलिटी, ऑटिझम, डिले स्पीच लँग्वेज, ADHD, हायपर ॲक्टिव्ह मुलं किंवा बिहेवियरल इश्यूज असलेल्या मुलांवर काउन्सिलिंग थेरपी, बिहेवियरल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी अशा विविध थेरपींनी त्या मुलाला सामान्य कसं करता येईल हे बघितलं जातं. आणि ह्या मुलांचं सगळं ॲबिलिटीवरून ॲसेसमेंट करून त्या मुलांवर विविध थेरपी देऊन ती मुलं नॉर्मल केली जातात आणि मग या मुलांचं सामान्य शाळेमध्येच ॲडमिशन केलं जातं. माझ्याकडे आता 150 मुलं आहे आणि 6 महिने ते 18 वर्ष वयोगटातली ही मुलं, त्याच्यातली 75% मुलं नॉर्मल स्कूललाच जातात. मला असं नेहमी वाटतं की या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते समाजाचाच एक भाग आहेत, समाजाच्या या एका भागाला आपण विशेष गरज आहे म्हणून वेगळं नाही काढू शकत, तर त्यांना आपल्यात जर सामावून घेतलं तर नक्कीच आपल्याला या मुलांचं जीवनमान उंचावता येईल. त्यासाठी प्रयास लर्निंग थेरपीकडून आम्ही विशेष प्रयत्न करत असतो. देशदूत कर्मयोगिनी पुरस्कारासाठी मला नामांकन मिळालेलं आहे, त्यासाठी मी देशदूत पेपरची आभारी आहे. आणि मला असं वाटतं की हा हे एक माध्यम आहे की समाजात दिव्यांगत्व असतं आणि त्या मुलांवर काय काय उपचार उपलब्ध आहेत हे समाजापर्यंत जर या माध्यमातून पोहोचलं तर मला नक्कीच आनंद होईल. आणि सामान्य लोकांना कळलं पाहिजे की या मुलांवर खरंच काम करता येतो, कारण ज्यावेळेला पालकांना कळतं की माझ्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यावेळेला ते हताश होतात, निराश होतात. तर अशा पालकांना जर आपण योग्य उपचारांची माहिती देऊ शकलो आणि त्यांना मदत करू शकलो तर हे माध्यम मला देशदूतने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.